इच्छापूर्तीसाठी आणि कामांना गती मिळण्यासाठी सलग 11 दिवस आपल्याला हनुमान चालीसा म्हणायची आहे. पण ती कशा पद्धतीने म्हणायची, त्याला काही नियम आहेत का, सुरुवात कधीपासून करावी, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं असेल की हनुमान चालीसाचा पाठ केल्याने माझी ही इच्छा पूर्ण झाली, ती इच्छा पूर्ण झाली. हनुमान चालीसा हे एक अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे जे आपण जाणतोच. इच्छापूर्तीसाठी त्याचा उपयोग कधी आणि कसा करायचा हेच आपण बघणार आहोत. पवनसुत हनुमान हे प्रभू श्री रामांचे निस्सीम भक्त, ते चिरंजीवी आहेत. एवढेच नाही तर ज्या रामभक्तांवर काही संकट येईल त्या संकटाच्या निवारणासाठी ते स्वतः धावून येतील हे त्यांनी श्रीरामांना वचनच दिले आहे. यासाठी संत तुलसीदास यांनी हनुमान चालीसाचे स्तोत्र लिहिले आहेत, जेणेकरून आपल्याला संकटांचा सामना करावाच लागू नये आणि करावा लागला तर हनुमान उपासना कामी येऊन त्या संकटाचे निवारण होईल. हा त्या स्तोत्र रचनेमागचा एक महत्त्वाचा हेतू. या स्तोत्राचा लाभ कसा करून घेता येईल? हनुमान चालीसा ही केवळ मारुती रायाची उपासना नाही तर हे एक इच्छापूर्ती स्तोत्र आहे. जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी काही नियम आहेत, त्यांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. हनुमान चालीसेचा उपक्रम सुरू करताना तो मंगळवारपासून सुरुवात करावी. दुसरी गोष्ट, आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी. दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही. स्वउत्कर्षाच्या हेतूने इच्छा प्रकट करावी. तिसरा नियम, हा उपक्रम ब्रह्ममुहूर्तावर पार पाडायचा असतो. म्हणून पहाटे 4 ते 6 दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी. चौथी गोष्ट, हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुलं वाहावीत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. पाचवी गोष्ट, शांत चित्ताने हनुमान चालीसा स्तोत्रपठण सुरू करावे. इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग 11 दिवस 11 वेळा म्हणावे. स्तोत्र म्हणताना तुलसीदास ऐवजी स्वतःचे नाव घ्यावे. 11व्या दिवशी 11 वेळा हनुमान चालीसा म्हणून झाल्यावर बजरंग बाण हे स्तोत्र म्हणावे, कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिला आहे. लक्षात ठेवा, देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करा. ते सुख चिरंतन टिकणारे आहे. तसेच दुसऱ्यांचे अहित चिंतू नका. हनुमंत तुमच्यावर रोष धरतील असे वागू नका. कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या आपले व्यक्तिमत्व कसे सुधारेल यासाठी प्रयत्न करा आणि हा उपाय तुमच्याही मित्रपरिवारात गरजूंना जरूर सुचवा. सदर उपासना मनोभावे केली असता निश्चित स्वरूपात लाभ होतो असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे.